सारख्या भीतीदायक नको वाटणाऱ्या गोष्टी करता सुद्धा कवी सांगतोय की दोन्ही हात आडवे करून स्वागत करतोय परमेश्वर तुझं, ती आई स्वागत करते, तू तुझे स्वीकार. मग वर्गात तर इतकी भीतीदायक स्थिती नाही, मुख्याध्यापक तर काही गळा दाबत नाही, संस्थेने काही फास टांगलेला नाहीये, तरी पण आम्ही स्वतःला विसरायला तयार, आम्ही स्वतः मुलांच्या बरोबर यायला तयार. आपल्याला हे कळतंय की बी गाडलं नाही तर वृक्ष तयार होत, ते जळलं नाही तर ज्योत तयार होत, कळतंय आपल्याला. पण आम्ही ते स्टेकला लावायला तयार, आम्ही करायला तयार. लवकरात लवकर जेवढा आपण हे काम करायला लागलो, तुम्ही आणि मी पण सगळेजण, तेवढा उशीर झाला असेल अशी परिस्थिती आहे. शेकडो मुलं आपल्याला अशी दिसतात की नीट शिकत नाहीये. गावं बघा किती अस्वच्छ आहेत. तुम्ही आपल्या या कॅम्पसच्या बाहेर जाऊन बघा किती बघाल अवस्था आहे. कोणी निर्माण केली हो? क्षणभर विचार करूया, मी पण तुम्ही पण. का बरं लोकांना हे पटत नाहीये, मी कसं जगलं पाहिजे उत्तर द्यायचं, हे मुलांच्या मनात का बिंबत नाहीये? कोणाची नक्की जबाबदारी? 100% शिक्षक नक्की जबाबदार नाही आहे शंका नाही, पण म्हणून शिक्षकाची जबाबदारी 100% नाही असं म्हणताच येणार नाही. हे करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, करायला पाहिजे अशी स्थिती आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींना माझ्या शाळेमध्ये आम्ही मुलांकडनं वर्ग स्वच्छ करून घेतो. मी सांगलीच्या शाळेत असताना ऑगस्ट महिन्यातल्या दिवस सगळीकडे गवत आलो होतो, मी नुकताच तिथे मुख्याध्यापक आलो. मी एकदम शिक्षकाचा मुख्याध्यापक मला संस्थेने केलं. एक ऑगस्टला मी मुख्याध्यापक झालो लोकमान्यांच्या दिवशी. तिथे खुर्चीवर लोकमान्यांचं एक हे ठेवलेलं होतं, चित्र ठेवलेलं होतं, अर्थात त्याच्या मागे काही नव्हतं वस्त्र बिस्त्र. आणि मग हा गाळायचा विषय एका छोट्या गोष्टीने माझ्या कामाची खरं तर सुरुवात झाली. पण तेव्हाही मला ही गोष्ट खटकलीच की अरे त्याच्या मागे एखादं वस्त्र काढलं इतकी परिस्थिती नाही शाळेची, एखादी चांगली खुर्ची नाही घेता येणार, तो हार घालायचा तर त्यांना फास घालण्यासारखं काम होतोय, तो हार आम्ही आधी बघत नाही नीट घालून. छोटी गोष्ट मुलांच्या समोर काय आणतो आम्ही दिवशी. तिथं गवत सगळं मारलेलं ऑगस्ट महिन्याचे दिवस. मी शिक्षकांची गप्पा मारली की हे गवत कोणी काढायचं, शाळेला तर परवडणार नाही, अशी माणसं निमंत्र काम करता येणार नाही, मुलं करतील की. नाही म्हणजे मुलं करत नाही का बरं, तिथे तक्रार आहे, मोबाईल आहे, फोटो काढतात, घरी कळवतात, पालक तक्रार घेऊन येतात. ओहो, माझ्या बाईच्या शाळेमध्ये तर असं काहीच नव्हतं. मी 20 वर्ष एनसीसीमध्ये काम केलेला, काय नाही काम करून घेतलंय पोरांकडनं, खटाखट तास ते तास, मला कधीच पैदा मिळाला नाही. इथं मात्र सावध म्हटलं काही हरकत नाही, बघूया काय करायचं. क्षणभर विचार केला की आपण अनुभव घेतल्याशिवाय निष्कर्ष काढायला नको, शिक्षकांचं ऐकायला नको. नाही तर मुख्याध्यापक शिक्षकांचं किती ऐकतात तुम्हाला माहिती. तुम्हाला सांगायचं कारण असं की मी खुरपी आणायला सांगितली शिपायला, खुरपी टिकाव याचं साधारण 4-4, 4-5 आणली आणि म्हणजे याला रंगवायची, शिपायला सांगितलं रंगवायचं, ऑइलमेंटचा डबा आणला, ब्रश आणला आणि वरंडर करायचं काम, खोलीत नाही करायचं. आणि म्हणलं हा आता मध्ये सुट्टी होणार आहे ना, त्याच्या अगोदर काम चालू करायचं. त्यांनी काम चालू केलं, ते रंगवायला सुरुवात केली, पोरं जात आहेत बघायला. मी अरे रंगवत आहे सर, आम्हाला देणार आहे, प्रश्नच नाही, तुम्हाला हवाय का? हवाच आहे की म्हणलं आम्हाला वाढून दिलं. संध्याकाळी दुसऱ्या दिवशी पोर केव्हा मिळते केव्हा मिळते, ज्या शिक्षिका मला म्हणत होते ते मोबाईल अमोम तमोम पोरं करतात, त्या नेमक्या दुसऱ्या दिवशी रजेवर होत्या. म्हणजे काय सुवर्ण संधी आहे, काय योग असतो तो असा. आपण म्हणतो ना नियतीचा काहीतरी हात असतो प्रत्येक गोष्टीत तसा. म्हणजे त्या काही वाईट शिक्षिका होत्या अर्थ नाही, पण सांगतो तुम्हाला, नाही तर तुमच्या कोणी ओळखीचं सांगितलं असेल तर कानावर जायचं. अहो तुमच्या आठवणसाराने काढली बरं कधी. विशेष म्हणजे मुलांनी दुसऱ्या दिवशी साधनं घेतली, परिसर स्वच्छ नीटनेट काय करायला सुरुवात केली, काही कोणाची तक्रार नाही आणि काही नाही. मी पुण्याच्या टिळकवरच्या शाळेत होतो, शाळेची मला अतिशय अप्रतिम आहे. बांधारांनी फार विचारपूर्वक केलाय, मुलांचा विचार केलाय, आपल्या संस्कृतीचा विचार केला आणि सुंदर इमारत बांधली. तिथे आशियामध्ये एकमेव अशी शाळा आहे जिथे प्लॅनेटोरियम आहे, तारांगण आहे, कृत्रिम अप्रतिम आहे इमारत, सुंदर. खूपच सांगण्यासाठी खूप विषय, पण तुम्हाला थोडक्यात सांगू. मी तिथे गेलो तेव्हा बघितलं त्याला पत्रे बित्रे लावलेले, प्लायवूड लावलेलं, मला ते कसं तरीच वाटत. अरे टिळक आगरकरांची शाळा म्हणून आपण त्याचं नाव घेतो. 1880 साली स्थापन झालेली ती शाळा आणि त्याच्यानंतर 44 डेक्कन एज्युकेशन संस्था स्थापन झाली. त्या टिळकांच्या शाळेचं अशी कार्यक्रम असतं का? सुदैवाने 2-4 लोक येत राहिले, त्याच्यात एक रोटरीचे होते. मी म्हटलं अहो काहीतरी तुमच्याकडे प्रपोजल दिलं तर कराल नाही का, करू की म्हणा. तो विषय पुढे गेला आणि मग मी ठरवलं की याला काचाला घ्यायचे. 2-4 शिक्षक काही काही माझ्याकडे आले, म्हटले सर काचाचा काहीतरी विषय चालायचं कानावर आले. हो काही करू नका, म्हणजे का फोडतात बरोबर, आता पंखे बघा, काचा बघा, स्वच्छता ग्रहण म्हणलेलं पार्टिशन बघा, करून तोडतात. खरं म्हटलं पण म्हणजे ती तोडतात पण करायचंच नाही का, ते पैसे वाया जाते.
दुसरं काही नाही त्याच्यात. आता तुम्ही उत्साही दिसताय नवीन आहात, बघा करू. हेडमास्टरला नाही तरी किती वेळ म्हणायचं, पुढचा सल्ला त्यांनी मला दिला, मी ठरवलं करायचं. पण म्हटलं शिक्षकांच्यात रिझर्वेशन दिसतंय, शिक्षकांची सभा घेतली आणि शिक्षकांना म्हटलं की आपण त्याला काचा बसवणार. तर तुम्ही कुठल्याही मुलांना काही सांगू नका, याच्या काहीच बोलू नका, चांगलंही बोलू नका आणि वाईटही बोलू नका, जमेल का? एक शिक्षक म्हणाले की करू प्रयत्न करू. मी ओळखलं की बहुतेक या शिक्षकाने काहीतरी बोलणं. ज्याची त्या म्हणतात प्रयत्न करू त्याची त्या डळमळीचे. बरं, त्यांनी मला काही सांगितलं असं त्या ठिकाणी मलाही मार्ग नव्हता, पण त्यांनी मोकळेपणाने सांगितलं. बोलतात एकदा माझी ओळख करून देत होत्या एक जण शिक्षिका की हे तळमळीचे मुख्याध्यापक, उपक्रमशील मुख्याध्यापक, आमचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतात वगैरे वगैरे. माझं एक दोन तीन मिनिटं वेगवेगळी मराठीतली विशेषण त्यांना जेवढी सुचत होती सुधरत होती तेवढी सांगितली त्याने. तर मी नंतर बोलायला बघायला म्हटलं की मॅडमनी माझ्याबद्दल खूपच विशेषण वापरली, असं काही नाही, म्हणजे इतकी काही विशेषण वापरण्यासारखं काही मी काम केलेलं नाही, त्याने काही वापरण्याची गरज नव्हती. तर त्या खाली काय म्हणाल माहिती का, सगळ्यांच्या समोरच म्हणाल आम्ही सगळ्यात मुख्याध्यापक नाशिक आहोत. मी तुम्हाला सांगत होतो की मुलांना
मुलांमध्ये जाते खूप गोष्टी असतात, आपण त्या बाहेर काढायचं. उदाहरणार्थ कुतूहल मुलांमध्ये असतं की नाही, हो का नाही? मी माझ्या शाळेमध्ये आरसे लावले, मी बोललो नाही मुलांना उद्या आरसे लावणार आहे, नुसते आरसे लावले आणि घरांड्यामध्ये उभा राहिलो. शाळेचा आदल्या दिवशी संध्याकाळी आरसे लावले, मुलं शाळेच्या घरी गेलेली होती, मुलांना माहिती नव्हतं की आता आरसे लावले जाणार आहे ठिकठिकाणी, कुणालाच माहिती नव्हतं. मी आरसे लावले आणि शेजारी उभा राहिलो. शाळा चालवण्याच्या अगोदर अर्धा फोन तास नुसतं उभा राहिलो, इकडचं काम तिकडचं काम, एक बहाणा करत सांगायचं. मुलं येत होती ना एकमेकांना सांगत होती, अरे आरसे लागले, अरे आरसे लागले. त्याच्या घरी काय आरसा त्याने बघितला नाही का? शाळेत आरसा लागला एक मोठी मजा. आणि आरशात आपण स्वतःला दिसत नाही, त्याला दुसरं पण दिसतं. त्याच्या वर्गाच्या समोर, त्या खांबाच्या समोर असते, त्याला दुसऱ्या वर्गातली मुलं मुली दिसत असतात. त्या मजा असते त्याने, ती शोधून काढलेली असते. आपण लगेच म्हणायचं नाही कशाला बघतोय, अरे बघे ना का आरशात बघतोय काय आहे त्याच्या. लगेच शिक्षक लहान करून टाकतात, संकुचित करून टाकतात. कुतूहल असतं मुलांच्या, जबरदस्त कुतूहल असतो. मी आता सध्या आमच्या शाळेमध्ये द्रविडांचे पुतळे उभे करण्याचं काम करतोय माझ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने. ते स्तंभ तयार केले, खड्डा तयार केला, जेसीबी आणून द्रविड नावाच्या ग्रस्ताने आमच्या शाळेला खूप मोठी मदत केली. 1908 साल 300 तोळे सोनं दिलं सरस्वती द्रविड या बाई. आज सुद्धा माझं धाडस होईल 300 तोळे सोनं रेकॉर्ड. सुरुवातीला ते इंग्लिश स्कूल म्हणून वाईला शाळा स्थापन केली होती. 2-4 उत्साही लोकांनी ती चाले ना पैसे नाही, कोणीतरी सुचवलं की डेकन एज्युकेशन संस्थेचे जरा त्याग केलेले लोक भेटले कागदांसारखे बघा त्याला मी जोडता येते का. सुचवणार सोपं असत, दुसऱ्याने त्याग केला त्याला जोडा, आपण नाही करायचं. नेला तो विषय पुढे पुढे पैसे मागले डी सोसायटीने की आम्हाला काहीतरी भांडवल द्याल. ठीक आहे, आमच्याकडे लोक चांगले आहेत, तर मी काम करते, पण पैसे पाहिजे असते. लोक म्हणते आमच्याकडे असते तर तुम्हाला कशाला बोलून असते. ते म्हणजे असं आहे, आता तुमच्याकडे समजा निर्माण कराल, पण सातत्याने म्हणून आम्ही आहोत. जा ते डी सोसायटीकडे पैसे दिले, त्याचे प्रमुख होते गणपतराव द्रविड म्हणून. त्यांनी सुरुवातीला थोडी रक्कम दिली, पण संस्थेने सांगितलं एवढे कमी पैशावर नाही काम होणार. मग सरस्वती द्रविडांनी 300 करोड दिले, तेही कमी पडले. म्हणून त्यांचे दुसरे भाऊ भिकारी पंत द्रविड, ज्यांनी यवतमाळ जो विदर्भातलं गाव आहे तिथला स्वतःचा वाडा विकला आणि 60,000 रुपये दिले. ही त्याची 1908 सालची घटना. 1912 त्या शाळेचं नाव द्रविड सुरू केलं. द्रविडांनी असं सांगितलं नाही की माझं नाव लावा, आमचा कोणीतरी तुमच्या गटामध्ये घ्या, काय काय दिले. विषय संपला. आपण म्हणतो ना एका हाताचं दान दुसऱ्या हाताला कळू नये, इतकी स्थिती. खरं आता तुम्हाला सांगायचं कारण असं की आता मी तिथे मुख्याध्यापक म्हणून 1919 काम करतोय. अनेक वर्ष माझ्या मनात मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे, मी त्या शाळेत एनसीसी ऑफिसर म्हणून शिक्षक म्हणून काम केलं, माझे वडील त्या शाळेत शिक्षक होते. म्हणजे काय अजून योग काय पाहिजे माणसाला? आणि तरी जर मी तिथे काम करत नसेल तर माझ्यासारखे कर्मचारी तरी मीच नाही का? पगार तर कसं कुठून मिळतो मला? काय करायचं त्या पगारात असा प्रश्न पडतो आपल्याला. अजून चालेल ना थोडं सांगायचं का? काय झालं तुम्ही घड्याळ समोर लावला नाही, घड्याळ समोर लावायला पाहिजे बघ त्याच्या. म्हणजे सकाळच्या कार्यक्रमापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक जणाच्या लक्षात येईल, अरे असं करायचंय, तिकडं बघायचंय. माझ्या सगळं त्यांना वाटलं सकाळच्या ना बोलतो, नाही सगळ्यांना बोलत होतो तुम्ही काय त्याचा काय प्रश्न नाही. त्याला काय बोलवलं तुम्ही मला म्हणता काय प्रश्न सांगण्याचा मुद्दा असा की त्या दरड्याची पुतळ्या येईल तिथे बदलून खड्डा केला जे सी वगैरे पोरं मला विचारतात काय करणार आहे सर, काय करणार आहे सर? म्हटलं स्विमिंग पूल करणार आहे. म्हणतात एवढा लहान कसा आहे? मग काय नाही, मोठा केलं तर चालेल. आम्हाला ग्राउंडचं जरा डेव्हलपमेंट चालेल म्हणून मुरून तयार केला आणि त्याचा ठीक झाला मोठा, एवढा ठीक झाला. पोरं त्याच्यात खेळतात, पोरं त्या चालेल आहे आपल्या एव्हरेस्टची शाळेत. बरं बघा काय आहे, मी जर असंवेदनशील असेल तर मला त्याचं काहीच वाटणार नाही. हे काय एव्हरेस्ट आहे, बावटेच काय? किंवा रे काय 30,000 फूट उंच आहे, हे किती आहे? 25 फूट पण नाही आहे असं म्हणून चालेल मला. मुलगा म्हणते एव्हरेस्ट आहे ना. त्या तोत्तोचान म्हणते ती मुलगी आहे ना, तोत्तोचान ती आईला म्हणते ना दुसऱ्या शाळेत प्रवेश केला, आई याचा प्रवेशद्वार मस्त आहे का? आई म्हणते काय याचा प्रवेशद्वारच नाही या शाळेला, तिला मस्त काय वाटतंय? तिच्या पहिल्या शाळेचं प्रवेशद्वार काँक्रीटचं होतं, दुसऱ्या शाळेचं प्रवेशद्वार प्रवेशद्वारच नव्हतं, एक झाड होतं, झाडाचा बुंदा कुठेतरी खडसला होता आणि त्याला पुन्हा लागली तुटली ती फांदी तुटली ती. तर ती लहान मुलगी म्हणते आई किती सुंदर प्रवेशद्वार आहे. तर आई म्हणते काय आहे, काय प्रवेशद्वार सुंदर आहे? ती म्हणजे वाढणार दिसत आहे सुचे जे कुलकर्णी ना तरी सुचे हा किंमत करायला पाहिजे का? लहान मुलाची म्हणजे वाढणार प्रवेशद्वार कमाल आहे. तुम्ही ते तोत्तोच्या नावाचं पुस्तक जरूर मिळवा आणि वाचा, 40 रुपयाचं पुस्तक आहे. तेही परवडत नसेल तर संस्थेला सांगा की आम्हाला द्या पुस्तक, संस्था पुस्तकाच्या बरोबर आणखीन एक ऑर्डर पण देईल तुम्हाला. हे पुस्तक वाचा, सुंदर आहे, त्याच्यात
मध्ये कोबायाशी नावाच्या मुख्याध्यापकाची कहाणी आहे. ती तोतोदा नावाची मुलगी आहे. प्रत्येकाला वाटतं की मला असा मुख्याध्यापक कोबायाशी नावाचा मिळाला असता तर काय माझा आयुष्य बदलला. प्रत्येकाला वाटत. लक्षावधी प्रति खपल्या, लक्षावधी प्रति खपल्या. 40 रुपये किंमत जरूर आणा आणि घरामध्ये ठेवा. नाही वाचत ना तर पुढच्या वर्षी कार्यशाळा बोललो तर येणार नाही. मी त्यांना विचारणार सगळ्यांनी वाचल्याचं आम्ही पत्र घ्या, वाचलेला येणार, माझ्या खर्चाने येणार. ज्यावेळेला ते देणार नाही तशी समजू दे. सांगण्याचं कारण असं की कुतूहल खूप असतं मुलांच्या मनात. खूप पूर्वी 2005-6 साली मी एनसीआयटी मध्ये गेलो, चुकून मला बोलवलं. मी तुम्हाला खरं सांगतो, ह्याच्यात मोठेपणाचा विषय अजिबात मानू नका. मी शिक्षक आहे बरं, मला असं जाण्यात फसलंच नसतं. माझं माझं इतकं काम तिथं पडलेलं तर कुठे जाऊ दुसरीकडे करू. तेच संपे नाव 1476 परत काम हातात घेतलंय. या जन्मात तरी संपणार आहे का, कुठे दुसरीकडे जाऊन तोंड वाचलं असं सारखं म्हणत असत. तरी पण जातो सांगतो. तसं एकदा ते एनसीआरटी मध्ये गेलो होतो, एकाने माझं नाव कळवलं होतं, कोणी कळवलं होतं माहिती नाही. शेवटपर्यंत मला कळालं नाही. तिथे एक मॅथमॅटिक्स एज्युकेशन चार्जेसची कॉन्फरन्स गेलो. सांगायचं कारण असं की माझं तिथं 20 मिनिटाचं प्रेझेंटेशन होतं. मी माझ्या पद्धतीने सुंदर प्रेझेंटेशन दिलं. तर नंतर एकाने मला सांगितलं की छान झालं, आम्ही आम्हाला सांगितलेल्या माणसाने बरोबर सांगितलं, म्हणजे तुमचं नाव बरोबर सुचवलं म्हणून म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकला. म्हणलं प्रश्नच नाही, पण तुमची माणसं चांगलं काम करत नाही कोण असतील ती. ते म्हणले म्हणजे तुम्हाला उशिरा सांगता येते जरा लवकर नाही मी सांगायचं मला. मी एकदम थकल्यावर म्हातारा झाला. 2005 साली आपलं म्हणालं म्हणजे मी सांगायचं कारण की तिथं मला एक सीडी मिळाली. तेव्हा सीडीचा जमाना होता होता ना, आता पेंड्राईव्हचा जमाना झाला. तेव्हा सीडीचा जमाना होता आणि आमच्या शाळेमध्ये नुकतंच कॉम्प्युटरचा विभाग चालू केला होता आणि मी थोडा धडपडे शिक्षक म्हणून संस्थेने माझ्या कडे दिलं होतं. तुम्हाला माहिती असंच असतं, ते फक्त ते म्हणत नाही, ते म्हणतात सुंदर काम करतात. आपण पण अशी संधी सोडायची नाही, घ्यायचं. कोण मला निवृत्त झाल्यावर कोणी विचारत नाही आता काय सांगू. निवृत्त होण्याच्या टप्प्यावर आल्यावर कोणी विचारत नाही, झाल्यावर तर कशाला कोण विचार. त्यामुळे आपण जेव्हा असतो ना तेव्हा मला फक्त काम करतात आणि आपली खरी पावती कोण देतात आपल्याला बोलत येतात. कुठं कुठं भेटतात, रिक्षा थांबवतात, मला 100,000 वेळा आणतात. कुठेही रिक्षा थांबवतात, जात असतात गडबडीत, रिक्षाला म्हणतात थांब थांब माझ्या सर्व दिसतात, रस्त्यात नमस्कार करतात. कुठल्या क्षेत्रात असतात तर बाकी मिळते, कुठंच मिळतात. जबरदस्त गोष्ट आहे ही, याला फार वेळ लागतो पण ते घडते यात काही शंका नाही. आपण केलं असेल तर, नसेल तर सांगतात रिक्षात बसून याने 5 तास दिले चल पुढे. असत नाही नसत
कधीच नसतं ते, मजा आहे, देर इज फन इन इट. ते घेऊन आलो ते तुम्हाला मग बसलो आणि तर त्याचा तिथं मोबाईलवर काहीतरी चाललं होतं, फोन चालला होता, ऐकत होता, त्याच माझ्याकडे लक्ष नव्हतं. ड्रायव्हरचं पण माझ्याकडे लक्ष नव्हतं. एक माणूस उतरला गाडीतून आमच्या गाडीतून पुढच्या टप्प्यात, त्याला सुटे पाहिजे ते म्हणून त्या ड्रायव्हरने मला विचारलं सुटे आहेत का, आणि नुसतं विचारलं आणि त्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणा मोने सांगलो तुम्ही. म्हटलं हो. शेजारचा जो डावीकडे माणूस होता जो मोबाईल मध्ये होता त्याने लगेच माझ्या डोळ्यात बघितलं. मोने सर तुम्ही आता काय सिनेमाच होता का? म्हटलं हो. आधी जो मला म्हणत होता काय बाजूला घ्याना, त्याने मला ओळखलं नव्हतं, त्याने मला ओळखलं नव्हतं. त्याच्या कालखंडामध्ये 2018 साली मी सांगलीला होतो पण तो आमच्या शाळेचा विद्यार्थी होता, त्याला माझं नाव माहिती होतं ऐकून. त्यांनी माझ्याकडे बोलत सर तुम्ही हो, नाही म्हणलं मगाशी जरा पटकन बोललं गेलं बरं का माझ्याकडे, नाही म्हणलं तू योग्य केलं. तुम्हाला सांगायचं मुलांमध्ये कुतूहल कसं असतं, कसं असतं. मी त्या दिल्लीला गेल्यानंतर मी एक छोटी सीडी आणली, तुम्हाला त्यात एक बारीक घटना सांगतो. कॉम्प्युटरचा विभाग माझ्याकडे शाळेने दिला, मी तुम्हाला सांगत होतो, आणि एका खोलीमध्ये आम्ही तो कॉम्प्युटरचा विभाग चालू केला. मला कॉम्प्युटरमध्ये काही येत नव्हतं पण कॉम्प्युटरची काही चांगली पुस्तक मध्ये मी वाचली. ती सीडी जी होती एक दिवस मी त्या कॉम्प्युटरमध्ये घातली, मी शाळेमध्ये माझ्या शाळेमध्ये ते बटन दाबलं तसं एक एक पट्टी बाहेर, त्या पट्टीवर मी सीडी घाली. आता ती आत कशी घालायची, शिकलेलं नव्हतो, हाताने ढकलायचा प्रयत्न करायची जाईल ना, बरं ती तुटेल अशी किती वाटायला लागली. बरं मी त्याचा प्रमुख किल्ल्या माझ्याकडे काय करावं काय नाही, काय करावं काय नाही बघूया म्हणलं. आता ह्या कॉम्प्युटरला काय काय ही बटन दिसतात तेवढी दाबलो काय करा, दाबलं गेले की स्लॉट. तुम्हाला खरं सांगतो माझा जन्म 1965 साल आहे. मी तुम्हाला 2001 सालातली घटना सांगतो, म्हणजे मी वयाचे 36 वर्ष अनुभव घेतलेला तुम्हाला सांगतो. मला एवढा आनंद झाला, 36 वर्ष आनंद काय, ते बटन दाबलं की ते आज झालं. मग ते बटन दाबलं आत गेले, चालेल ना तो रनच होईल ना, आता काय करावं विचारावं कोणाला, मी त्या विभागाचा प्रमुख काय करावं, पुस्तकं वाचलेली पांडित्य पडी त्याचा काही गावाला उपयोग नाही, शून्य बावेपणा संस्थेला नव्हतं माहिती, त्यांना वाटतो हुशार आहे तुम्हाला नाही वाटत. झालं मग मी काय केलं, लक्षात आलं की डस्टबिन लागतं, त्या काळात डस्टबिन पाहत आलं, डस्टबिन पाहिजे डस्टबिन पाहिजे असं दोन परिस्थिती बाहेर काढली, खूप केलं तरी मला चालत. आता आपली चुंबी तर नाही निवडली त्याच्याकडे आणखी मोठा बघू या प्रयोग करूया. पुन्हा सीडी घातली, पुन्हा बटन दाबलं, आता ते सोपं गेलं कारण होय ना, विचार केला काहीतरी गडबड होते, गडबड होते काय होते बघूया. सीडी रन होते म्हणजे काय होतं, आठवायला लागलं पुस्तकात. मग लक्षात आलं अरे सीडीची जी चकचकी बाजू असते ती आणि वरचं जे लेबल ते उलट घातलं गेलं. मनाची लाज घेईन अंदाज बोलून सीडी एटीएम मधून पैसे कसे काढायचे बाईमध्ये, मी पैसे काढले तो म्हणलं मामा पैसे असे एकदम घेऊन जाऊ नकोस, एटीएम मधून पैसे काढ. बरं म्हणलं. पहाटेची वेळ थंडीचे दिवस डिसेंबर महिना, तो माणूस बाहेरचा बोलत होता वॉचमॅन, स्वाभाविक म्हणजे काय बोलायचं नाही, असंच असतं सगळे ओगीच पाकिस्तान मधून कारगिलमध्ये लोक आले नव्हते काही, हे असंच असते. नंतर आपण म्हणायचं केला ना साजरा दिवस, केला ना पांगडे. सांगायचं कारण असं की एनसीआरटीमध्ये गेलो ते वार्षिक परिस्थिती आली, तो घोरत होता माणूस, त्याचा हात कसा लावतो, नुसता झोपला असता तर हात लावून झोप आहे, घोरणार माणसं हात लावायची महत्वा इतका गाठ झोपेत माणूस झोपतो तरी पण आता करायचं काय. मला लगेच लगेच यायचं होतं पुण्याला विमानाने, पैसे लावले पण काय करावं, त्या माणसाला हात लावलं असं केलं ते जागा घेणं, जरा जोरात गेली तरी जागा घेईल होतं ना भरत पण शिकवताना असं काही काय काय बरं अजिबात लक्ष देत नाही कारण आपलं शिकवणच तसलं असत. Thank you.
केवळ एटीएमच्या खोलीमध्ये पैसे काढायचं प्रत्येकाला आपण पैसे निघत नव्हते. नाही हो राय हो राय नाही हो राय असं बोल काय बोलणार आपण ना बरं तिथे हिंदी भाषा मराठी आहे तुला कळत नाही का म्हणलं असतं हे हो राय पैसे तो आला माझ्यावर आला त्याने काय करावं त्याने म्हणला ते गार्डन तुमचं ते घर काय प्लॉटमध्ये म्हणला बोल फिरवा की त्या स्क्रीनवर हो कारण मी वाईट मध्ये शिकलो होतो ते कीबोर्ड होत इथं होत ते टच स्क्रीन होत आता याचा टच मला कधीच गेला नव्हता तुमच्या लक्षात आलं असेल काय परिस्थिती मुलांची होते आपण कीबोर्ड वरच ज्ञान देऊ कारण पुढे त्याला टच स्क्रीन वापरायचं हो त्याला एबल केलं नाही आपण त्याला एवढी शिदोरी दिली निरोप समारंभाला बोल म्हणतात ही जी ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे आरसत सुद्धा वाकलेली गेली किशन का लागवायचं आहे.